यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. पुरोगामी महाराष्ट्राची मान शर्मेने खाली जाईल अशी बातमी. महाराष्ट्रात बालविवाह विरोधी कायदा असताना सुद्धा परभणीमध्ये जबरदस्तीनं बालविवाह उरकण्यात आलाय. धक्कादायक म्हणजे मुलीच्या वडिलांना दारू पाजून आईला धमक्या देऊन हा अघोरी प्रकार घडलाय. नेमकं काय घडलंय बघूयात हा विशेष रिपोर्ट. आई वडिलांना धमक्या देत बालविवाह. परभणीच्या मंजरत इथे धक्कादायक प्रकार. वडिलांना दारू पाजून जबरदस्ती बालविवाह. महाराष्ट्रात बालविवाह विरोधी कायदा असूनही परभणीच्या मंजरत गावात जबरदस्तीनं बालविवाह केल्याचा प्रकार घडलाय. धक्कादायक म्हणजे अल्पवयीन मुलीच्या वडिलांना दारू पाजून आईला धमक्या देऊन शेतातच हा बालविवाह करण्यात आलाय. ही अल्पवयीन मुलगी आईसोबत मोलमजुरी करून कुटुंबाला हातभार लावते. खरं तर अनेक दिवसांपासून किशोर शूळ हा लग्नासाठी तगादा लावत होता, पण आई वडिलांचा विरोध असल्यानं किशोरनं दंडेली करत हे लग्न केलंय. या प्रकारानंतर मुलीच्या मामानं पोलीस स्टेशन गाठलं, पण तक्रार दाखल करून घेतली नसल्याचा आरोप केलाय. उसाच्या फडात नेऊन त्यांनी लग्न केलं. तर मुपाट्या केलं त्यांनी, तर मग आम्ही काउन केलं, तर त्यांनी मुपाट्या लावून आमच्या माघारी केलं. आता संबंधित अल्पवयीन मुलगी मुलाच्याच ताब्यात असून तिची सुटका करण्याची मागणी मुलीच्या नातेवाईकांनी केली आहे. याला आमचा नातेवाईकाचा कायम विरोध राहील आणि आता त्या मुलीची सुटका होणे हे गरजेचे आहे. अशा गोष्टी समाजामध्ये घडता कामा नाहीत, म्हणून आता प्रशासनाने याची दखल घेऊन योग्य ती दोषीवर कार्यवाही करण्यात यावी. हा जबरदस्ती बालविवाहाचा प्रकार घडल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत कडक कारवाईची मागणी केली आहे. आपण म्हणतो की हा महाराष्ट्र पुरोगामी आहे, फुलेशाह आंबेडकरांचा आहे. या घटनेची सरकारने ताबडतोब दखल घ्यावी आणि इथल्या प्रशासनाने जे दोषी असतील त्या दोषीवर कारवाई करावी. मी एवढी विनंती करतो, जरी दोषीवर कारवाई न झाली तर मी माझ्या संघटनेच्या वतीनं या महाराष्ट्रामध्ये पूर्ण आंदोलन आम्ही छेडण्याचं काम करू. महाराष्ट्रात अनेक महापुरुषांनी बालविवाहाच्या प्रथेविरोधात आवाज उठवला. महाराष्ट्रात बालविवाह विरोधी कायदाही आहे, तरीही असे बालविवाह घडणं हे पुरोगामी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक तसंच सामाजिक प्रतिमेला मोठा धक्का आहे. त्यामुळे असे अघोरी प्रकार करणाऱ्यांना धडा शिकवायलाच हवा. राजेश काटकर, साम टीव्ही न्यूज, परभणी.